हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईन पूर्व सराव प्रश्नसंच या भागामध्ये पुढचा भाग म्हणजे जो चालू घडामोडीच्या अंतर्गत असणार आहे, येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल अशा अनुषंगाने आपले हे सेशन असतात. ओके, प्रत्येक लेक्चर हे तुम्हाला बेनिफिशियल असतं, त्याच्यासाठी आपण तुमच्याकडून कोणताही चार्ज आकारत नाही, हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फ्रीमध्ये आहे. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण बाकी इतर चॅनलप्रमाणे कोणतं क्लासेस किंवा कोर्सेस असं सुरू केलेलं नाही, फक्त आपल्याकडे जे मटेरियल आहे ते आपण तुमच्यासाठी अवेलेबल करून देत असतो. फक्त एकच अट आहे, तुम्ही फक्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना कळू द्या की ओके अशा प्रकारे असं पण एक चॅनल आहे की ज्याच्या थ्रू तुम्हाला बरेचसे लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, दुसरं म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे MPSC Tics @MPSC Tics या ठिकाणी दिलेले, या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, म्हणजे अपडेट, नोटिफिकेशन, इतर ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला या ठिकाणी कळून जातील. ठीक आहे, हे जे प्राइसिंग प्लॅन वगैरे जे दाखवलं इथं तर ते अनअकॅडमीचं आहे, म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप किंवा अनअकॅडमीवर सुद्धा माझे लेक्चर्स असतात. त्या ठिकाणी स्पेशल प्लस प्लस कोर्सेस असे दोन टाईपचे क्लासेस आहेत, स्पेशल आणि प्लसमध्ये. स्पेशल म्हणजे ते फ्रीमध्ये असतात, तुम्हाला सर्वांसाठी ते फ्री आहेत, आणि प्लस म्हणजे जे पेड क्लासेस आहेत पण त्याच्यासाठी असणारी फी सुद्धा कमी आहे, म्हणजे 2 वर्षासाठी ते 13,680 रुपये पडतात. फक्त तुम्हाला हा रेफरल कोड त्या ठिकाणी वापरावा लागतो, तर तुम्ही तसंही जॉईन करू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेसन आहे किंवा सेशन आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अर्जुन पुरस्कार याच्या बाबतीमध्ये काय खरं आहे ते ओळखा असं म्हटले. अर्जुन पुरस्कार सध्या चर्चेत होते, काय म्हटले पहिले विधान, 2020 अर्जुन पुरस्कार 27 खेळाडूंना देण्यात आले. बरोबर आहे, कारण 27 खेळाडूंना हे पुरस्कार देण्यात आले होते 2020. क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आणि त्याच्यानंतर येणारा महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे अर्जुन, की जो दुसऱ्या क्रमांकाचा समजला जातो, हे विधानसुद्धा बरोबर आहे. चौथं विधान जर बघितलं, या पुरस्काराची स्थापना किंवा सुरुवात 1961 साली झाली, हे सुद्धा विधान बरोबर आहे. मात्र या ठिकाणी दिलेलं तिसरं विधान हे चुकीचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर इथं 5 वर्ष म्हटले. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देतो, पण सलग मागचे 4 वर्ष, सातत्यानं 4 वर्ष पाहिजे. इथं 5 वर्ष दिल्यामुळे हे तुमचं तिसरं विधान चुकीचं ठरतंय, आणि जर तिसरं विधान चुकीचं ठरत असेल तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे अ, ब आणि ड बरोबर. ठीक आहे, अर्जुन पुरस्काराची रक्कमही आतामध्ये वाढ झाली, म्हणजे 15 लाख रुपये सध्या रक्कम आहे अर्जुन पुरस्काराची, तर तेही माहीत असू द्या. जसं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची रक्कम आहे आता 25 लाख त्या पुरस्काराचं स्वरूप, तसं अर्जुन पुरस्काराच्या बाबतीमध्ये 15 लाख, ती चेंजेस झालेले, त्याच्यावर तुम्ही थोडा फोकस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण नागरी याच्या संदर्भात तुम्हाला 3 विधानं दिलीत, आणि तुम्हाला काय म्हटलंय की बरोबर विधान कोणतं आहे किंवा कोणतं विधान खरं आहे ना ते तुम्हाला ओळखायचं आहे, कोणतं विधान खरं आहे ते ओळखा. इंदोर शहराने सलग 4th भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला. म्हणजे इंदोर शहराच्या बाबतीमध्ये बघितलं तर 2020, 2019, 2018 आणि 2017 ही जी 4 वर्ष आहेत, तर ह्याच्यामध्ये इंदोर शहरानं सर्वाधिक पहिलं रँकिंग आहे ते मिळवलं होतं. 2016 साली पहिल्यांदा जे रँकिंग झालं त्याच्यामध्ये होतं मैसूर शहराचा पहिला क्रमांक होता, हे लक्षात घ्या. म्हणजे इंदोर सलग 4th स्वच्छ शहराचा मान मिळवला, हे बरोबर आहे, आणि याच्या अगोदर मैसूर होतं सगळ्यात सुरुवातीला जेव्हा हे रँकिंग सुरू झालं होतं स्वच्छ नागरी संरक्षणाच्या बाबतीमध्ये. आता इथं दिलेल्या 2 विधानांमध्ये तिसरं बघितलं, गंगाकाठचं सर्वात स्वच्छ शहर वाराणसी आहे. वाराणसी गंगाकाठचं सगळ्यात स्वच्छ शहर आहे का, तर डेफिनेटली आहे, कारण हा कोणाचा मतदारसंघ येतो तर नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ येतो. ठीक आहे, गंगाकाठचं सर्वात स्वच्छ मतदारसंघ म्हणजे वाराणसी, हे तिसरं विधान तुमचं बरोबर आहे. दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलंय, या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर लखनौ आहे असं म्हटलंय. ठीक आहे, आता स्वच्छतेच्या बाबतीत वेगानं सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर, आता ना तुम्हाला इथं 2 गोष्टी किंवा 2 महत्त्वाच्या गोष्टी तिथं थोडशा कन्सिडर करा, हे विधान चुकीचं आहे. कारण सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये म्हणतोय शहर, तर ते जोधपूर आहे. ते कोणतं आहे, जोधपूर. सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काय आहे, जोधपूर आहे. आणि हे जे लखनौ जे दिलेलं आहे, तर लखनौ काय आहे, सर्वाधिक वेगाने वाढणारी राजधानी. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी राजधानी असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे लखनौ. ओके, हे 2 गोष्टी इथं लक्षात घ्या.
लक्षात आलं? सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर जोधपूर, सर्वाधिक वेगानं वाढणारी राजधानी म्हटलं तर ती येते लखनौ. म्हणजे हा एक मुद्दा तुमचा इथं क्लिअर होईल. मग आता इथं काय होणार आहे, तीनपैकी दोन विधानं बरोबर आहेत, म्हणजे अ आणि क बरोबर आहे, पर्याय क्रमांक तिसरा. आता हे जे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आलं तर भारतातील एकूण किती शहरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं, स्वच्छता सर्वेक्षण भारतातील एकूण किती शहरामध्ये करण्यात आलं होतं, तर शहरं जर म्हटली तर ही 42 शहर आहेत. किती? 4242 शहरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. याच्यामध्ये 62 आणखी काय येतं शहरासोबत, 62 कटक मंडळं यांच्यामध्ये पण हे सर्वेक्षण झाले. त्याचबरोबर जी 97 जी गंगाकाठची शहरं आहेत, गंगाकाठची शहरं त्यांच्यामध्ये पण हे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं. म्हणजे किती सर्वेक्षण करण्यात आलं हे लक्षात घ्या. ओके, म्हैसूर सांगितलं, इंदोर झालं, हा मुद्दा आपला कव्हर झाला. आता राहतो मुद्दा तो म्हणजे याच्यानंतर महत्त्वाचं, एक म्हणजे इंदोर एक नंबर आहे, मग सुरत येतं आणि त्याच्यानंतर असणारं नवी मुंबई स्वच्छतेच्या बाबतीमध्ये या रँकिंगमध्ये क्रमानं पहिलं दुसरं तिसरं स्थान तुम्हाला पाहायला मिळतं. आता मुद्दा असा राहतो, 1 ते 10 लाख लोकसंख्या आणि 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं, परीक्षेसाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कारण ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये रँकिंग काय आहे? 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर बघितलं आणि स्वच्छतेची रँकिंग जर बघितली तर त्यामध्ये येणारी पहिली तिन्ही शहरं ही काय आहेत, महाराष्ट्रातली आहेत. म्हणजे पहिलं शहर येतं या रँकिंगमध्ये ते म्हणजे येतं कराड. कोणतं शहर येतं? कराड, या रँकिंगमध्ये असणारं पहिलं शहर. दुसरं शहर येतं ते म्हणजे दुसरं येतं सासवड. सासवड 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या पण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये रँकिंगमध्ये अव्वल असणार, पहिलं कराड, मग येतं सासवड आणि तिसरं शहर जे येतं तर तिसरं येतं लोणावळा. म्हणजे कराड, सासवड आणि लोणावळा ही तीन शहरं या रँकिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळतात. तर हा एक प्रश्न किंवा हा एक मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुषमा स्वराज यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला 4 विधानं दिलीत, कोणतं विधान बिनचूक आहे ते ओळखा म्हटले. पहिलं जर विधान बघितलं, त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्रात पदवी घेतली होती, बरोबर आहे. त्यांनी 3 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभा सदस्य राहिल्यात, हे सुद्धा विधान बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर 2000 दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज आहेत पण हे 2000 येतं का? डेफिनेटली नाही आहे. त्यांचा कार्यकाळ खूप कमी होता. ऑक्टोबर 1998 त्यांनी पदभार घेतला आणि डिसेंबरमध्ये तर राजीनामा दिला होता. त्यामुळे तर 2000 दिल्यामुळे तुमचं हे विधान चुकीचं आहे. आणि वॉशिंग्टन पोस्टने भारतीय राजकारणातील सुपरमॉम असा त्यांचा उल्लेख केला होता, हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचा अर्थ इथं बिनचूक काय आहे? अ ब आणि ड. अ ब आणि ड हे तुमचं काय असणार आहे, इथं बिनचूक असणार आहे. पण इथं थोडंसं बिनचूक नाही आहे. का म्हणतो तुम्हाला? क तर चुकीचं आहे पण इथं लक्षात घ्या, 3 वेळा लोकसभा म्हटले, 3 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभा म्हटले. ओके, लक्षात येते की तो विधान उलट केले, त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, हे सुद्धा विधान चुकीचं ठरणार आहे कारण सुषमा स्वराज राज्यसभेच्या 3 वेळा खासदार होत्या. म्हणजे 3 वेळा राज्यसभेच्या खासदार होत्या, इथं काय म्हटले, 4 वेळा राज्यसभेच्या खासदार होत्या, म्हणून हे चुकीचं ठरते. आणि 4 वेळा त्या लोकसभेच्या खासदार होत्या, 4 वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. याचा अर्थ काय झालाय, दुसरं स्टेटमेंट चुकीचं का ठरते, कारण इथं दोन्ही विधानं इंटरचेंज झालीत. म्हणजे 3 वेळा लोकसभा झाले, याच्याऐवजी 3 वेळा राज्यसभा पाहिजे होतं आणि 4 वेळा लोकसभा पाहिजे होतं. म्हणजे हे करेक्ट तुमचं ठरलं असतं. त्यामुळे दुसरं विधानसुद्धा ह्या ठिकाणी जे दिले तेही तुमचं काय होणार आहे, चुकीचं ठरणार आहे. आलं लक्षात? हा एक महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे, आता आणखी गोष्ट यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या शीला दीक्षित. आणि शीला दीक्षित यांनी 1998 ते 2013 असा 15 वर्ष सलग मुख्यमंत्री दिल्लीच्या त्या राहिल्या होत्या, त्यामुळे त्या चर्चेत होत्या. सुषमा स्वराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1977 हरियाणामध्ये त्या वयाच्या 25व्या वर्षी हरियाणा सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री हरियाणामधल्या, त्यामुळे पण त्यांचं त्या ठिकाणी नाव झालेलं होतं. तर ह्या गोष्टी फक्त माहीत असू द्या. अ आणि ड फक्त तुमचं बरोबर आहे, बाकी ब आणि क हे चुकीचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गिरीश कर्नाड यांचं नुकतंच निधन झालं, खालीलपैकी कोणत्या नाटकामध्ये त्यांनी काम केलं आहे? राक्षस तांगडी हे नाटक, ययाती, तुगलक, नागमंडळ असं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. आता गिरीश कर्नाड यांच्याबद्दल जर बघितलं, यामध्ये सर्वच्या सर्व नाटकामध्ये त्यांनी काम केले. म्हणजे राक्षस तांगडी हे त्यांचं शेवटचं नाटक,
राक्षस तांगडी हे काय होतं त्यांचं शेवटचं नाटक होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर ययाती असू द्या, तुघलक असू द्या, नागमंडळ असू द्या, या नाटकामध्ये गिरीश कर्नाड यांनी केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यांचं जे आत्मचरित्र आहे, मराठीमध्ये नाव येतं त्याचं खेळता खेळता आयुष्य. गिरीश कर्नाड यांचं आत्मचरित्र मराठीमध्ये जर नाव लक्षात ठेवायचं झालं तर तुम्ही खेळता खेळता आयुष्य असं नाव हे लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार, पुरस्काराच्या बाबतीमध्ये बघितला तर पद्मश्री मिळाला आहे त्यांना 1974 ओके. आणि त्याच्यानंतर 18 वर्षांनी, त्याच्यानंतर 18 वर्षांनी म्हणजे 1992 त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित केले. पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना कधी मिळाला आहे, 1992, ठीक आहे. आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार येतो, तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. की या पुरस्काराबाबत परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना कधी मिळाला आहे, तर त्यांना 1998 ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलेलं होतं. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल प्रश्न होता, कोणत्या नाटकामध्ये काम केले, राक्षस तांगडी, ययाती, तुघलक, नागमंडळ. राक्षस तांगडी हे विशेष महत्त्वाचं येतं, शेवटचं नाटक. पद्मश्री त्यांना 1974, पद्मभूषण 92 आणि ज्ञानपीठ 1998 देण्यात आलेला होता, ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिब्रा हे आभासी चलन खालीलपैकी कोणती कंपनी सुरू करणार आहे. लिब्रा, लिब्रा म्हटलं की फेसबुक, कोणती कंपनी म्हटलं तर फेसबुक, ओके, फक्त अ बरोबर, फेसबुक सुरू करणार आहे. मार्क झुकरबर्ग यांनी 2004 फेसबुक या कंपनीची स्थापना केलेली होती, ओके. महाराष्ट्रातील महत्त्वाचं अन अकॅडमीज का गरजेचं आहे, ओके, त्याच्या संदर्भामध्ये, ओके. अन अकॅडमी महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस आणि इतर सर्व गोष्टीसाठी अन अकॅडमी लर्निंग ॲप नक्की डाउनलोड करा. पुढचा प्रश्न आहे, जॉर्ज फर्नांडिस यांचं जानेवारी 2019 निधन झालं, तुम्हाला काय म्हटलं, यांच्या बाबतीमध्ये काय खरं आहे ते ओळखा. जॉर्ज फर्नांडिस भारताचे संरक्षण मंत्री, ओके, किंवा यांना बंद सम्राट अशी एक ओळख आहे, बंद सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांचं निधन झालं होतं जानेवारी 2019. 1998 ते 2004 या कार्यकाळ भारताचे संरक्षण मंत्री राहिले होते. त्यांनी 1994 समता पार्टीची स्थापना केली होती, तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकसभेचे खासदार किती वेळा राहिले होते, तर ते 9 तब्बल 9 लोकसभेचे खासदार राहिले होते. आणि 1974 यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा देशव्यापी संप झाला होता, हेही विधान बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, यांनी रेल्वे मंत्री म्हणून सुद्धा पदभार स्वीकारला होता त्यानंतर, म्हणजे 1989-90 ते रेल्वे मंत्री सुद्धा राहिले होते. मात्र भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द ती विशेष गाजली 1998 ते 2004, आणि त्यांना बंद सम्राट या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल हे विधान माहीत असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, आणि या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय म्हटले, खालीलपैकी बिनचूक जोडी ओळखा. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली ही 14 14 जसं आणखी एक मुद्दा चर्चेत होता, लोकसभा निवडणूक 2019 म्हणजे ही 2019 होती, लोकसभा निवडणूक 2019 कितवी होती, तर त्याचा रँक येतो लोकसभा निवडणूक 2019 तर ती होती 17 म्हणजे विधानसभा 14 हे 17 हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली, तर एका टप्प्यामध्येच पार पडलेलं आहे, एका टप्प्यातच हे इलेक्शन झाल्या होत्या. याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष राहिला तो BJP 105 जागा, शिवसेनेला 56 आहेत, राष्ट्रवादी 54 आहे, काँग्रेस 47 आहे आणि अपक्ष 13 आहे. याचा अर्थ काय, इथं कोणती जोडी चुकीची आहे का, चुकीची कोणती जोडी यामध्ये नाही आहे, सर्वच्या सर्व जोड्या बरोबर आहेत, ओके, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील माहितीचा विचार करावा. पहिलं विधान आहे, HPCL व PGCIL या दोन कंपन्यांना October 2019 महारत्न दर्जा मिळाला. मिळाला का, डेफिनेटली बरोबर आहे, कारण या दोन कंपन्यांना महारत्न दर्जा दिला. HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, PGCIL म्हणजे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तर ह्या ज्या दोन कंपन्या त्यांना महारत्न दर्जा मिळाला, ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान जर बघितलं तुम्हाला, तर महारत्न दर्जा प्राप्त कंपन्यांची संख्या आता 12 झाली, चुकीचं आहे, कारण पहिल्या 8 होत्या आणि या दोघांना दर्जा मिळाल्यामुळं ही संख्या किती झाली आहे, 10 झाली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांना 2010 पासून महारत्न दर्जा दिला जातो, हे विधान बरोबर आहे. महारत्न दर्जा 2010 पासून दिला जातो. तसं तुम्हाला विचारलं नवरत्न दर्जा कोणत्या वर्षापासून दिला जातो, नवरत्न नवरत्न म्हटलं की तुमचं उत्तर असणार आहे 1997. याचा अर्थ काय, इथं तुमचं अ आणि क काय आहे, अचूक आहे, ब चुकीचं आहे, हे तुमचं क्लिअर होतं यामधून. ठीक आहे, आय होप हे तुमचं लक्षात आलंच. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील माहितीचा विचार करा. क्रिस्टिनला जॉर्जिवा यांची आयएमएफच्या प्रमुखपदी निवड झाली, बरोबर आहे. आयएमएफच्या प्रमुख झाल्यामुळे न्यू चर्चेत होती. आयएमएफच्या क्रिस्टिनेला जॉर्जिवा 12व्या प्रमुख आहेत, कितव्या, 12व्या, हे सुद्धा बरोबर आहे. आयएमएफच्या प्रमुख होणाऱ्या जॉर्जिवा 3र्या महिला आहेत, चुकीचं आहे, कारण दुसऱ्या महिला आहेत. तिसऱ्या आहेत का, नाही, या दुसऱ्या महिला आहेत. म्हणजे याच्या अगोदर कोण होत्या, तर क्रिस्टिन लगार्ड ज्या होत्या त्या आयएमएफच्या प्रमुख झाल्या होत्या, क्रिस्टिन लगार्ड. आता काय झालेलं आहे, तर आता कोण झालेलं आहे, क्रिस्टिना जॉर्जिवा ह्या झालेल्या आहेत. पहिल्या कोण होत्या, पहिल्या क्रिस्टिन लगार्ड, ह्या काय होत्या, आयएमएफच्या प्रमुख होत्या, क्रिस्टिन लगार्ड. हे इथं तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. आयएमएफची स्थापना म्हटले 27 डिसेंबर 1945, हे सुद्धा विधान बरोबर येतं. याचा अर्थ काय, इथं चुकीचं क आहे, म्हणजे अबर्ड हे तुमचं काय असणार आहे, योग्य असणार आहे, हे लक्षात घ्या. वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आयएमएफचं वित्तीय वर्ष काय असं जर विचारलं, तर हेही लक्षात ठेवा, आयएमएफचं वित्तीय वर्ष येतं 1 मे ते 30 एप्रिल, 1 मे ते 30 एप्रिल. तर ही एक महत्त्वाची जागतिक घडामोड, ज्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटले खालील माहितीचा विचार करा. ओके, पहिलं विधान आहे 12 नोव्हेंबर 2019 रोजी गुरु नानक देव यांची 550वी जयंती साजरी करण्यात आली. आकडा लक्षात घ्या, आयोग तुम्हाला इथं कम्प्युज करू शकतं. 550 डेफिनेटली बरोबर आहे. आता या रिलेटेड असणारा जो प्रश्न आहे, तर जी 2020 MPSC एकच एक्झाम झाली होती, ती म्हणजे RTOची एक्झाम, आणि त्या RTO मार्चमध्ये झाली होती, ठीक आहे, कोरोनाच्या जस्ट अगोदर. आणि त्या एक्झाममध्ये ना या संदर्भात एक प्रश्न विचारून झालेला होता. पण आता दुसरं विधान बघा, गुरु नानक देव हे शिखांचे पहिले गुरु व धर्म शीख धर्माचे संस्थापक होते, हे सुद्धा विधान काय येणार आहे, तुमचं बरोबर असणार आहे, चुकीचं आहे का, नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान काय म्हटलंय, 550वी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं गुरु नानक देव पुरस्काराची स्थापना केली. महाराष्ट्र सरकारने केली का या पुरस्काराची स्थापना, डेफिनेटली नाही आहे. हे सरकार आहे पंजाब राज्य सरकार, गुरु नानक देव म्हटल्यानंतर पंजाब येणार, महाराष्ट्र सुरू करणार नाही अशा प्रकारे पुरस्कार, लक्षात घ्या. त्यामुळे इथं पंजाब पाहिजे, त्यामुळे तिसरं विधान काय होतंय तुमचं, चुकीचं. तिसरं चुकीचं म्हणजे अ आणि ब अचूक, पहिला पर्याय तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे JITAG 2019-20 चर्चेत असणारे JITAG, त्याच्या योग्य जोड्या जुडवा किंवा बिनचूक जोड्या निवडा असं म्हटलंय. पहिला आहे कदांगी साडी. कदांगी साडी तमिळनाडू, बरोबर का, यस, हे बरोबर आहे. दिंडीगल लॉक तमिळनाडू, हे सुद्धा बरोबर आहे. कंदमल हळद ओडिशा, हे सुद्धा बरोबर आहे. किंवा अरेबिक कॉफी म्हणतो आंध्र प्रदेश, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, इथं दिलेल्या सर्व जोड्यापैकी कोणती जोडी चुकीची नाही आहे, तुमच्या सर्वच्या सर्व जोड्या बरोबर आहेत. हे JITAG कधी जेत ना, 2019-20 जो चर्चेत असणारे मुद्दे आहेत ना, त्याच्यावरच आहे. परीक्षेसाठी काय लक्षात घ्या, कदांगी साडी म्हटलं तमिळनाडूची, किंवा दिंडीगुल लॉक म्हटलं तमिळनाडू, हे तुम्हाला कळालं पाहिजे. किंवा हळदीचा प्रकार कंदमल हळद, ही जर म्हटलं तर ती ओडिशाची आहे. किंवा अरेबिक कॉफी आंध्र प्रदेश, हे ना थोडंसं समजून घ्या. परीक्षेला अशा टाईपवर सुद्धा करंट रिलेटेडच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 2018 दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला, खालीलपैकी कोणते पुरस्कार त्यांना मिळाले आहेत अमिताभ बच्चन यांना. पद्मश्री मिळाला का, अमिताभ बच्चन यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय का, डेफिनेटली बरोबर आहे. कारण 1984 त्यांना पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित केलं, म्हणजे पहिलं विधान तुमचं ऑब्व्हियसली तुमचा पुरस्कार असणार आहे का. ओके, पद्मभूषण 2001 दिलाय अमिताभ बच्चन यांना, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं जर बघितलं, पद्मविभूषण हा सुद्धा दिलाय मोदी सरकारने 2015, त्यामुळे हेही बरोबर. पद्मश्री झालं, पद्मभूषण झालं, पद्मविभूषण झालं. आता राहिला मुद्दा द लिजन ऑफ ऑनर, हा अवॉर्ड त्यांना मिळालाय का.
पण आता प्रश्न लक्षात घ्या की द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो, तर हा दिला जातोय फ्रान्स सरकारकडनं. कोणत्या सरकारकडनं? फ्रान्स सरकारकडनं. आणि हा सुद्धा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेला होता 2007 साली. या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केले. त्याच्यामुळं इथं दिलेल्या विधानापैकी तुम्हाला कोणते पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेत असं म्हटलंय, त्या सर्वच्या सर्व मिळालेत. म्हणजे अबकडं हे तुमचं करेक्ट असणार आहे. आता राहिला मुद्दा दादासाहेब फाळके पुरस्कार, तर ह्याचं स्वरूप कितव्या क्रमांकाचा होता अमिताभ बच्चन यांना मिळालेला, तर तो होता 50व्या क्रमांकाचा, 50वा पुरस्कार. 49वा पुरस्कार कोणाला देण्यात आला? विनोद खन्ना. विनोद खन्ना लक्षात राहू, दादासाहेब फाळके पुरस्कार 2017चा मरणोत्तर त्यांना जाहीर झाला होता. म्हणजे पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला? तर तो विनोद खन्ना यांना दिला. पहिला पुरस्कार कोणत्या साली दिला दादासाहेब फाळके? 1969. देविका राणी यांचं नाव लक्षात ठेवा, यांना पहिला पुरस्कार दिला होता दादासाहेब फाळके पुरस्कार. आणि याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो, ते म्हणजे याचं स्वरूप काय आहे. तर 10 लाख रुपये हे दादासाहेब फाळके पुरस्काराचं काय आहे? स्वरूप आहे. त्यामुळे तुम्हाला हेही न्यूज इथं लक्षात असू द्या. दिलेल्या ऑप्शनपैकी सर्वच्या सर्व बरोबर आहे, ही एक महत्त्वाची न्यूज. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बिनचूक जोड्या निवडा असं म्हटलंय. तुम्हाला पृथ्वी क्षेपणास्त्र दिले, त्रिशूल दिले, आकाश दिले, अग्नी दिले. आता याच्यामध्ये लक्षात ठेवताना सिंपल आहे की जमिनीवरनं जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र कोणते. तर याच्यामध्ये पहिली आणि चौथी जोडी, म्हणजे या ठिकाणी बघा, हे पृथ्वी क्षेपणास्त्र आणि चौथं दिसणारं हे अग्नी क्षेपणास्त्र. पृथ्वी आणि अग्नी ह्या दोन घटकावर फोकस करा. पृथ्वी क्षेपणास्त्र बघितलं तर हे जमिनीवरनं जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र म्हणतो, जमिनीवरनं जमिनीवर. आणि अग्नीसुद्धा जमिनीवरनं जमिनीवर. मात्र पृथ्वी क्षेपणास्त्र हे कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे आणि अग्नी क्षेपणास्त्र हे दीर्घ पल्ल्याचं आहे. म्हणजे पृथ्वी आणि अग्नी हे तुम्ही जोडी लावू शकता. पृथ्वी कमी पल्ल्याचं आहे पण जमिनीवरनं जमिनीवर मारा करणार. अग्निक्षेपणास्त्र दीर्घ पल्ल्याचं आहे मात्र जमिनीवरनं जमिनीवर मारा करणार. आलं लक्षात? आता जमिनीवरनं अवकाशात किंवा जमिनीवरनं हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर तिथं दोन क्षेपणास्त्र तुम्हाला पाहायला मिळतात. एक आहे त्रिशूल आणि दुसरा आहे आकाश. त्रिशूल आकाश, त्रिशूल सुद्धा आकाशात जातं. आकाश म्हणजे आकाशात जातं, म्हणजे जमिनीवरनं हवेत जाणारे, म्हणजे अवकाशात जाणारे. त्रिशूल कसं आहे तर हे कमी पल्ल्याचं आहे आणि आकाश कसं आहे मध्यम पल्ल्याचं आहे. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल. कसं लक्षात ठेवायचं? पृथ्वी आणि अग्नी जमिनीवरनं हवे, जमिनीवरनं जमिनीवर जाणारे. पृथ्वी आहे ते कमी, अग्नी आहे ते दीर्घ. त्रिशूल आणि आकाश जमिनीवरनं हवेत किंवा अवकाशात जाणारे क्षेपणास्त्र. त्रिशूल म्हटलं कमी पल्ल्याचं आणि आकाश म्हटलं तर मध्यम पल्ल्याचं. हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवलं ना परत तुमचं परीक्षेच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा कसाही प्रश्न विचारू द्या तुमचं कन्फ्युजन होत नाही. ओके, त्यानंतर वन लाइनर टाईपमधला एक प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या देशात जगातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात आलं? पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ म्हटलं ना, UAE, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड. ओके, UAE हे फक्त इथं तुम्ही लक्षात ठेवा. तसं वन लाइनरमध्ये आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे भारतातलं पहिलं तृतीयपंथीय विद्यापीठ म्हणजे ट्रान्सजेंडर युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? ट्रान्सजेंडर युनिव्हर्सिटी म्हटलं की उत्तर प्रदेश. ओके, कुशीनगर जिल्हा ह्याच्यामध्ये तृतीयपंथीय विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. उत्तर प्रदेशमधला कुशीनगर हा जिल्हा येतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीमध्ये. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948. आता जागतिक आरोग्य संघटनेनं मे 2019 मध्ये अर्जेंटिना आणि अल्जेरिया या देशांना मलेरिया मुक्त घोषित केलं. बरोबर आहे, अल्जेरिया मलेरिया मुक्त झालेला दुसरा दक्षिण आफ्रिकन देश. बरोबर आहे, अर्जेंटिना मलेरिया मुक्त झालेला दुसरा दक्षिण अमेरिका देश. हे सुद्धा बरोबर आहे, याचा अर्थ तिथं कोणतं चुकीचं नाही, तुमचं सर्वच्या सर्व बरोबर आहे. आता रिसेंटली करंट रिलेटेड जर बघितलं तर मलेरियाच्या बाबतीमध्ये भारताने एक प्रोजेक्ट सुरू केला, त्याचं नाव आहे मेरा इंडिया. म्हणजे मलेरिया इलिमिनेशनसाठी असणारा हा एक प्रोजेक्ट आहे. आणि भारतानं निर्मूलन, मलेरियाचं निर्मूलन कधीपर्यंत करायचं टार्गेट ठेवले? तर भारतानं ठेवलेलं टार्गेट हे 2030 पर्यंत आहे. म्हणजे 2030 पर्यंत मलेरियाचं निर्मूलन करण्याचं टार्गेट भारतानं ठेवलेलं आहे.
नाही. तसं पोलिओच्या बाबतीमध्ये एक न्यूज चर्चेत होती बघा, रिसेंटली तुम्ही वाचली असेल, ती म्हणजे कोणता खंड पोलिओमुक्त झाला, कोणता खंड सध्या पोलिओमुक्त झाला म्हणून ही न्यूज चर्चेत होती. तर तो आफ्रिकन खंड आहे. का आफ्रिकन खंड आहे? कारण यामध्ये असणारा जो महत्त्वाचा देश तो म्हणजे नायजेरिया, हा पोलिओमुक्त झाला, त्याच्यामुळे ती न्यूज चर्चेत आलेली होती. नायजेरिया म्हटलं की बोको हराम ही जी दहशतवादी संघटना आहे त्यांचा तिथं कहर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ती सुद्धा करंट रिलेटेड चर्चेत असलेल्या न्यूजपैकी महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हे निर्देशांकाच्या बाबतीपेक्षा हा प्रश्न घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये चार विधानापैकी अयोग्य कोणतं आहे किंवा अचूक कोणतं आहे? महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री बरोबर आहे, व्यक्तिशः 19वे मुख्यमंत्री हे सुद्धा बरोबर आहे, शिवसेनेचे 3रे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यांदा कोण झाले होते, मनोहर जोशी, मग नारायण राणे आणि आता उद्धव ठाकरे, त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि मुख्यमंत्री नसताना पदाची शपथ घेणारे 8वे व्यक्ती तीही न्यूज सध्या चर्चेत आहे. परीक्षेला दिलेल्या विधानापैकी काय आहे तुमचं? सर्वच्या सर्व बरोबर आहे. आता सर्वात तरुण मुख्यमंत्री किंवा आणखी आपण असं जर विचारलं, ठीक आहे, सध्या आणखी याच्या रिलेटेड चर्चेत असणारे मुद्दे आपण जर बघूया, विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राचे? कारण नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा, त्यामुळे तो मुद्दा लक्षात ठेवा, एवढं रिसेंटली विचारणार नाही. पण विधानसभा उपाध्यक्ष जे पदा झालं, विधानसभा उपाध्यक्ष, तर ते नरहरी झिरवाळ आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपदी कोण होते? नरहरी झिरवाळ यांची नियुक्ती झाली होती. नाशिक मला दिंडोरी मतदारसंघ येतो. तसं विधान परिषदेच्या उपाध्यक्ष म्हटलं तर नीलमताई गोऱ्हे यांची झालेली निवड, ती एक सध्या चर्चेतला मुद्दा आहे, त्याच्यावर तुम्ही थोडासा फोकस करू शकता. ठीक आहे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते कोण? तुम्हाला असं जर विचारलं विधान परिषद यामधले विरोधी पक्षनेते कोण, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते जर म्हटलं तर ते येतात प्रवीण दरेकर. विरोधी पक्षनेते कोण असं जर विचारलं तर त्यांचं उत्तर आहे प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर. आणि विधानसभेतले म्हटलं तर ते आपले सध्या देवेंद्र फडणवीस आहेत. तर हे मुद्दे इथं लक्षात असू द्या. तर या सराव टेस्टमधला हा आपला एक पुढचा भाग जो करंट अफेअरवर फोकस केला आहे. आय होप हे तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला अनएकॅडमी प्लसवर जॉईनिंग करायचं असेल तर हा रेफरल कोड वाढा वापरा. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राइसिंग प्लॅन आहेत, तुम्ही जॉईन होऊ शकता. लेटेस्ट आणि अपडेट बॅचेस त्या ठिकाणी होत असतात, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि अनएकॅडमी ॲप नक्की डाउनलोड करा. ओके, थँक्यू.